Hello everyone, today we are going to learn the next part of our lesson, that is the great scientist. In the last lecture we come to know about the Michael Faraday, his family background, his education and his will to become a great scientist. Now what happened we are going to learn. Destiny had a strange plan in store for him. A few years later a chemical explosion happened inside David's lab and he was temporarily blinded. He now needed an assistant with an excellent memory to help him. He was reminded of Faraday and decided to hire him as his secretary. बघा आता मागच्या पॅसेज मध्ये म्हणजे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की मायकल फॅरेडे यांची इच्छा होती की डेव्ही यांनी त्यांना गाईड करायचं, पण त्या ठिकाणी डेव्ही यांनी नाही म्हटलेलं होतं मायकल फॅरेडे यांना की मी तुला गाईड करू शकत नाही. आणि नंतर मग नशिबाने असं काही खेळ खेळला की त्यामुळे मायकल फॅरेडे यांना डेव्ही यांचं गायडन्स लाभलेलं आहे. तर काय अनुभव इन्सिडेंट झालेला ते आपल्याला बघायचंय. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. आता नशिबाने असा काहीतरी विचित्र असा प्लॅन केलेला होता कोणासाठी, मायकल फॅरेडे यांच्यासाठी. अ फ्यू इयर्स लॅटर, काही वर्षानंतर, म्हणजे मायकल फॅरेडे यांनी डेव्ही यांना सांगितलं की तुम्ही माझे गाईड बना, पण त्या ठिकाणी मायकल फॅरेडे यांना डेव्ही यांनी नकार दिलेला आहे. नंतर मग काही वर्षांनी काय झालं, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन इन साईड डेव्हीज लॅब. केमिकल एक्सप्लोजन म्हणजे काय, रासायनिक असा स्फोट डेव्ही यांच्या प्रयोगशाळेमध्ये झाला. And he was temporarily blinded. आणि ते म्हणजे परमनंट ब्लाइंड झालेले नव्हते, पण थोड्या दिवसांसाठी तात्पुरते असे अर्ध झालेले होते. कोण, डेव्ही. डेव्ही यांच्या प्रयोगशाळेमध्ये विस्फोट झाला आणि त्या विस्फोटामुळे डेव्ही यांची दृष्टी गेलेली होती. He now needed an assistant with an excellent memory to help him. आणि आता या ठिकाणी डेव्ही यांची दृष्टी गेल्यामुळे त्यांना एका मदतनीसाची गरज होती की ज्याला म्हणजे स्ट्रॉंग अशी ज्याची मेमरी आहे, बुद्धिमत्तात म्हणजे तो चांगलं स्मरणात किंवा लक्षात ठेवू शकतो अशा व्यक्तीची डेव्ही यांना गरज होती. आणि त्यावेळेस मग त्यांना ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे. आणि त्यावेळेस मग त्यांना फॅरेडे यांची आठवण झाली. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि त्यानंतर मग डेव्ही यांनी निश्चय केला, काय निश्चय केला, की मी फॅरेडे यांना माझं सेक्रेटरी म्हणून नियुक्त करणार. डेव्ही नेव्हर बिलीव्ह फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. आता या ठिकाणी डेव्ही यांनी जरी ठरवलेलं होतं की मायकल फॅरेडे यांना मी माझा असिस्टंट म्हणून नियुक्त करेल, पण त्या ठिकाणी डेव्ही यांना खात्री होती. काय खात्री होती बघा, त्यांना विश्वास नव्हता, कुठल्या गोष्टीचा विश्वास नव्हता, की फॅरेडे कुड डू एनिथिंग, फॅरेडे काहीतरी करू शकतात. कुठं बघा, इन द फील्ड ऑफ सायन्स, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. म्हणजे या ठिकाणी फॅरेडे यांचं एज्युकेशन, शिक्षण आणि त्यांचे जे काही सामाजिक स्तर होता किंवा पोझिशन होती, ते ज्या वर्गाशी निगडीत होते किंवा रिलेट होते, त्या वर्गामुळे ते विज्ञानाच्या क्षेत्रात काही प्रगती किंवा काम करू शकत नाही किंवा उल्लेखनीय संशोधन करू शकत नाही असा विश्वास डेव्ही यांना होता. ही देअरफोर डिसमिस फॅरेडेज ऍस्पिरेशन्स अँड ऍडवाइस हिम टू स्टिक फॉर बुक बाइंडिंग. आणि त्यामुळे डेव्ही यांनी फॅरेडे यांना काय सल्ला दिलेला होता, की तुझी जी महत्वाकांक्षा आहे, ऍस्पायरेशन्स म्हणजे काय, महत्वाकांक्षा, तुझी जी इच्छा आहे. आणि त्यांना अजून सल्ला काय दिला, की बाबा तू चिकाटीने म्हणजे तू फक्त तुझं जे बुक बाइंडिंगचं काम आहे तू तेच करू शकतो, तू दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये आणि विशेषतः सायंटिस्टमधून नावा रूपाला येऊ शकत नाही. But Faraday was a relentless. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiment. पण या ठिकाणी फॅरेडे हे अतिशय चिकाटीने काम करणारे व्यक्तिमत्व होतं. त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारे आशा न सोडता त्यांनी काय केले बघा, ही वर्क डे अँड नाईट, रात्रंदिवस त्यांनी काम केलं. अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड, आणि जेवढं त्यांना शिकता येईल तेवढं त्यांनी स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला. अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट्स, आणि डेव्ही यांनी जे काही प्रयोग केलेले होते त्या प्रयोगामधून त्यांनी स्वतः शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला एकलव्याची गोष्ट आठवते,
आता एकलव्य यांना यांना धनुर्विद्या शिकायची होती, पण त्या ठिकाणी गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्य हे निम्न कॅटेगरीचे किंवा खालच्या वर्गाशी रिलेट होते आणि त्यामुळे गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्य यांना शिक्षणासाठी आपले शिष्य म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं नाही. पण एकलव्य याने आपल्या चिकाटीने आणि मेहनतीच्या जोरावर त्या ठिकाणी ते निष्णात असे धनुर्धारी बनले. आणि नंतर मग ज्या वेळेस गुरु द्रोणाचार्यांना लक्षात आलं की एकलव्य हे अर्जुनापेक्षा सुद्धा निष्णात आणि प्रगत झालेले आहेत किंवा हुशार आहेत, त्यावेळी मग गुरु यांनी काय केलेलं आहे, एकलव्य यांचा अंगठा गुरु दक्षिणा म्हणून मागून घेतला. अशा प्रकारे या ठिकाणी बघा डेव्ही यांची पण परिस्थिती आहे. डेव्ही यांनी मायकेल फॅरेडे हे निम्न वर्गाशी रिलेट होते, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, त्यांचं सोशल स्टेटस नाही आहे, एज्युकेशन नाही आहे, म्हणून त्यांना आपलं विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यासाठी नकार दिलेला होता. पण डेव्ही मायकेल फॅरेडे यांनी कुठल्याही प्रकारे हार न मानता डेव्ही यांच्या प्रयोगामधून अभ्यास करायला सुरुवात केली. सून फॅरेडे बिकम इंडिस्पेन्सेबल टू डेव्ही अँड वॉज प्रोमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. आणि नंतर लगेच मग या ठिकाणी डेव्ही यांनी मायकेल फॅरेडे यांना त्यांचं असिस्टंट म्हणून नियुक्त केलं होतं. पण नंतर मग फॅरेडे यांच्याशिवाय डेव्ही यांचं कुठलंही काम होत नव्हतं. फॅरेडे हे डेव्ही यांचा अत्यावश्यक भाग बनलेले होते, त्यामुळे फॅरेडे यांना डेव्ही यांनी काय केलं, लॅब असिस्टंट म्हणून नेमणूक केली. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. आणि अशा प्रकारे बघा डेव्ही यांनी नियुक्त केलं फॅरेडे यांना लॅब असिस्टंट म्हणून. आणि मग फॅरेडे यांचं हे पहिलं पाऊल होतं कुठल्या दिशेने, सायंटिस्टचं जे वैज्ञानिकांचे करिअर होतं, करिअरच्या दृष्टीने फॅरेडे यांचं हे पहिलं पाऊल होतं. दो मच ऑफ हिज जॉब नाव वॉज क्लिनिंग लॅब्स, ऍट लिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स. पण लॅब असिस्टंट म्हणून जरी नियुक्त केलेलं होतं तरी फॅरेडे यांचं काम काय होतं, प्रयोगशाळा साफ करणं. पण या ठिकाणी सुद्धा डेव्ही यांनी जे काम दिलं होतं त्या कामामध्ये मायकेल फॅरेडे आनंदी होते आणि ते त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये त्यांना जाता येत होतं आणि त्या ठिकाणी डेव्ही यांचे प्रयोग बघता येत होते. बघूया पुढे. इवन देन डेव्ही डीड नॉट मच होप फॉर फॅरेडे. एवढं असून सुद्धा डेव्ही यांना फॅरेडे यांच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या असा भाग नव्हता. देन फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. आणि त्यानंतर मग फॅरेडे यांना परत एक चान्स मिळालेला आहे किंवा संधी मिळाली स्वतःला सिद्ध करण्याची. वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट विलियम वॉल्टसन, एक्सप्लोरिंग व्हाय वेन अँड इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर. इट कॉजेस दॅट वायर बिहेव लाईक अ मॅग्नेट. आणि एके दिवशी काय झालंय बघा, एका प्रसंग आपल्याला सांगितलेला आहे. या ठिकाणी डेव्ही हे आपले एक मित्र होते, वैज्ञानिक मित्र होते, त्याच्याबरोबर काम करत होते. त्या कशा संबंधात काम करते आपल्याला बघायचंय. आणि या ठिकाणी फॅरेडे यांना एक संधी चालून आलेली आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची. वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ अ फेलो केमिस्ट. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत या ठिकाणी प्रॅक्टिकली अप्लाय करण्याचं काम डेव्ही आपल्या मित्राबरोबर वॅटसन यांच्याबरोबर काम करत होते. आणि त्या ठिकाणी बघा मग ते काय शोधत होते, व्हाय अँड वेन, का आणि कधी इलेक्ट्रिक करंट इज अप्लाय टू अ वायर. इलेक्ट्रिक करंट हा वायर मधून जातो. इट कॉजेस दॅट वायर टू बिहेव लाईक अ मॅग्नेट. आणि ती वायर, मग या ठिकाणी त्यांना समजलं की वायर ही काय करते, मॅग्नेटचं काम करत असते, म्हणजे चुंबकाचं काम करत असते इलेक्ट्रिक करंट याला खेचून घेण्यासाठी. द फोर्स वेअर कनेक्टेड बट नो बडी हॅड फिगर्ड आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. मग या ठिकाणी काय झालंय बघा, वायर ही काय करते, द फोर्स वेअर कनेक्टेड, आता या ठिकाणी वायर आणि इलेक्ट्रिक करंट आणि वायर यांच्यामध्ये काय झालेला आहे, संबंध आलेला आहे, कनेक्ट झाले एकमेकांशी, पण नो बडी हॅड फिगर्ड आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. परंतु कोणीही फिगर्ड आउट म्हणजे काय, डिस्कवर किंवा शोधू शकलं नाही की हे कंटिन्युअसली कसं घडत आहे. डेव्ही बिलीव्ह दॅट इफ ही कुड फाइंड आउट व्हाय इट हॅपन अँड कंट्रोल इट देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स टू द फोर्स. आणि मग डेव्ही यांनी लक्षात आलं की जर त्यांनी हे शोधलं, काय शोधलं बघा, हाऊ इट व्हाय इट हॅपन अँड कंट्रोल इट,
इलेक्ट्रिक करंट त्या वायर मधून कसा जातो कंटिन्युअसली हे जर आपल्याला शोधता आलं आणि त्याच्यावर जर आपल्याला नियंत्रण राखता आलं तर मग काय होणार, देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन टू द फोर्स ऑफ द फोर्स. आणि त्यामुळे मग प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स म्हणजे काय, मग त्या विद्युतचे आपण प्रॅक्टिकली खूप सारे उपयोग करू शकतो. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. पण या ठिकाणी डेव्ही यांना शोधताच आलं नाही की इलेक्ट्रिक करंट त्या वायर मधून कसा जातो आणि ती वायर मॅग्नेटचं काम कसं करते. मग या ठिकाणी डेव्ही यांना हे आपलं संशोधन न करता आल्यामुळे ते त्या ठिकाणी फ्रस्ट्रेट झालेले, उदास झाले, नैराश्यात ते गेलेले आहेत. ही देन टीच फेरेरे आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. आता या ठिकाणी बघा, डेव्ही यांना एक संधी चालून आली होती मायकेल फॅरेडे यांना चिडवण्याची. मग त्यांनी काय केलं की त्यांना लक्षात आलं की आपण ही गोष्ट आता करू शकत नाही आणि ही अशक्य प्राय अशी गोष्ट आहे असं फॅरेडे यांना वाटलेलं, डेव्ही यांना वाटलेलं होतं. आणि हे अशक्य प्राय असं टास्क त्यांनी डेव्ही यांनी मायकेल फॅरेडे यांना सोपवलं आणि त्यांना काय सांगितलं की तू ही गोष्ट करू शकतो, हे संशोधन करण्याचं काम मी तुला देतो, तुझी लॅब किंवा प्रयोगशाळा तुझं साफसफाई करण्याचं काम झालं की त्यानंतर मग तू हा प्रयोग करून बघ. विदिन अ फ्यू डेज फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. इन फॅक्ट ही वेंट फर्दर अँड रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इन टू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. आणि मग खूप कमी दिवसांमध्ये, विदिन अ फ्यू डेज म्हणजे काय, खूप कमी अशा दिवसांमध्ये मायकेल फॅरेडे यांना डेव्ही यांनी जे चॅलेंज दिलेले होते ते चॅलेंज त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यात ते यशस्वी पण झालेले आहेत. फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम वॉज सॉल्व बाय फॅरेडे, चेंज द वॉइस. आणि फॅरेडे तो प्रॉब्लेम सोडवण्यात यशस्वी झाले. इन फॅक्ट ही वेंट फर्दर आणि ते अजून पुढे गेले अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि परिणाम काय झालाय बघा, पहिली इंडक्शन मोटर शोधण्यात आलेली आहे विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इन टू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. आणि ती काय करत होती बघा, इंडक्शन मोटर जी पहिल्यांदा शोधण्यात आलेली होती ती इलेक्ट्रिकल मोटर काय काम करत होती बघा, कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट, विद्युत करंटचं ती रूपांतर कशात करत होती, मेकॅनिकल मोशनमध्ये करत होती. पुढे बघूया, द इंडक्शन मोटर स्पर अ रेव्होल्युशन. आणि इंडक्शन मोटर जी मायकेल फॅरेडे यांनी शोधून काढली तिच्यामुळे एक अतिशय आधुनिक अशी क्रांती झालेली आहे. फॅन्स, एअर कंडिशनिंग, सिविंग मशीन्स, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, कार्स, इवन ट्रेन्स अँड एरोप्लेन्स इंजिन्स ग्रीव आउट ऑफ दिस सिम्पल डिवाइस विच वॉज बॉर्न आउट ऑफ मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅरेडे. आणि ज्या ठिकाणी मायकेल फॅरेडे यांची थट्टा करण्यात आलेली, त्या थट्टेमुळे काय झालेलं आहे, नवीन असं संशोधन झालेलं आहे, ते संशोधन मग मानव जातीसाठी फायदेशीर ठरलेलं आहे. मग कुठल्या कुठल्या गोष्टीचा शोध लागला बघा, फॅन्स, पंखे, एअर कंडिशनिंग म्हणजे आपल्या घरात जे एसी असतात ते एसी, सिविंग मशीन म्हणजे शिलाईचं मशीन, फोटोग्राफ्स काढण्याचं तंत्रज्ञान, पॉवर टूल्स म्हणजे काय, विद्युतवर चालणारे उपकरणं, कार्स आहेत, इव्हन ट्रेन्स आणि एरोप्लेन्स इंजिन्स. ट्रेनचे आणि एरोप्लेनचे, विमानाचे जे काही इंजिन्स आहेत, ग्रीव आउट ऑफ दिस सिम्पल डिवाइस. आणि त्यांचा जन्म कशामुळे झाला होता बघा, त्यांचं संशोधन कशामुळे लागलं होतं, फक्त इंडक्शन मोटरमुळे, विच वॉज बॉर्न आउट ऑफ मॉकरी डिरेक्टेड ॲट द फॅरेडे. आणि या संशोधनाचं कार्य कशामुळे झालं होतं बघा, फक्त मायकेल फॅरेडे यांना जे चिडवण्यात आले, त्यांची चेष्टा करण्यात आली, तिच्यामुळे झालेलं होतं. म्हणजेच मग या ठिकाणी बघा, मायकेल फॅरेडे यांची थट्टा करण्यात आली डेव्ही यांच्याकडून आणि त्या थट्टेला उत्तर मग मायकेल फॅरेडे यांनी व्यवस्थित दिलं आणि त्यांनी इंडक्शन मोटर शोधून काढली. आणि त्या इंडक्शन मोटरमुळे मानव जातीसाठी अतिशय कार्य, महत्वपूर्ण कार्य झालेले, आपल्या घरातील जे फॅन आहेत, एसी आहे, शिलाई मशीन आहे, त्याचबरोबर कार आहेत, विमानाचे इंजिन आहेत किंवा ट्रेनचं इंजिन आहे, हे इंजिन किंवा बल्ब आहेत, या सगळ्यांचं संशोधन हे कशामुळे झालेले, इंडक्शन मोटरमुळे झालेले. म्हणजे इंडक्शन मोटरमुळे ह्या संशोधनाला वेग मिळाला. फॅरेडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. Nobody now cared about his social status or education. This young man had just created a revolution. आणि बघा, फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. एका रात्रीतून फॅरेडे हे काय झालेले आहे, सेलिब्रिटी म्हणजे प्रसिद्ध असे वैज्ञानिक झालेले आहेत.
आणि त्या ठिकाणी बघा नोबडी केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस ऑर एज्युकेशन. या ठिकाणी बघा मायकल फॅरडे यांचं काय शिक्षण झालेलं आहे किंवा ते कुठल्या क्लासमध्ये मोडतात, त्यांचा वर्ग कुठला आहे, या कुठल्याही गोष्टीची लोकांना आता तमा नव्हती, त्यांना काय गरज होती फक्त, किंवा त्यांनी लोकांनी कशाची काळजी घेतली. फॅरडे यांनी जे काही संशोधन केले त्या संशोधनामुळे प्रगत असं तंत्रज्ञान मानवजातीसाठी फायदेशीर ठरलेलं आहे आणि तेवढीच गोष्ट लोकांनी लक्षात ठेवली. आणि मायकल फॅरडे यांचं एज्युकेशन, त्यांचं सोशल स्टेटस या गोष्टी लोकांनी अजिबात बघितल्या नाही किंवा त्या स्वीकारल्या पण नाहीत. वन गुड थिंग ऍज अ टीचर, डेव्ही वॉज हॅपी ऍट हिज प्युपिल्स अचीवमेंट. आणि एखाद्याला काय वाटणार, बघा डेव्ही हे मायकल फॅरडे यांचे शिष्य होते, म्हणजेच गुरुजींना आपल्या शिष्याबद्दल नेहमीच शिष्याने जे काही कार्य केलेलं असतं किंवा काही जिंकलेलं असतं, यश मिळवलेलं असतं, त्याबद्दल आनंद वाटत असतो. आता या ठिकाणी बघा शिक्षकांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर मेहनत घेतलेली असते आणि त्या मेहनतीमुळे विद्यार्थी जर एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकून आला त्याचा सगळ्यात जास्त आनंद हा शिक्षकांना होत असतो. मग या ठिकाणी मायकल फॅरडे यांनी जे काही संशोधन केलेलं होतं त्या संशोधनामुळे सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल, डेव्ही यांना, असं लोकांना वाटत होतं किंवा लोकांचा समज होता. डेव्ही वॉज हॅपी ऍट हिज प्युपिल्स अचीवमेंट बट इन रियालिटी ही वॉज ज्वेलस. पण वास्तवमध्ये सत्य काय होतं तर मायकल फॅरडे यांच्यावर, म्हणजे मायकल फॅरडे यांनी जे काही संशोधन केलेलं होतं किंवा त्यांना जे काही नाव मिळालेलं होतं, यश प्राप्त झालेलं, त्याच्याबद्दल डेव्ही यांना द्वेष निर्माण झालेला होता. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरडे हिमसेल्फ अँड दिस मेड हिम इवन मोर ज्वेलस. आणि मग लोक मायकल फॅरडे यांना, म्हणजे मायकल फॅरडे यांच्याबद्दल डेव्ही यांना काय बोलू लागले की डेव्ही यांनी आतापर्यंत जे काही संशोधन केले त्या संशोधनामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण संशोधन काय, मग मायकल फॅरडे आहे. आणि असं लोकांची प्रतिक्रिया आल्यानंतर मग डेव्ही यांना मायकल फॅरडे यांच्याबद्दल अजूनच ज्वेलस फील करू लागलेले आहेत, त्यांचा मत्सर करू लागले डेव्ही. अन एंग्री डेव्ही गेव फॅरडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. आणि मग असे चिडलेले जे डेव्ही होते त्यांनी काय केलं, मग मायकल फॅरडे यांना अतिशय इम्पॉसिबल, म्हणजे काही जे शक्य नाही आहे, असं काम दिलेलं आहे. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅवेरियन ग्लास विच वॉज यूज इन द लेन्स इन टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप्स अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. बॅवेरियन ग्लास was manufactured by a secret complicated process and Davy knew that with the equipment available in the lab Faraday would never be able to accomplish the task. This piece of glass became a significant thing in his life. बघा आता या ठिकाणी मायकल फॅरडे यांच्यावर जळण्याचं काम किंवा मत्सर करण्याचं काम डेव्ही यांच्याकडून होत होतं आणि त्या रागातून मग डेव्ही यांनी काय केले, मायकल फॅरडे यांना एक अतिशय हार्ड असं टास्क दिलेलं आहे. त्यांना माहिती होतं की प्रयोगशाळेमध्ये जे काही साधनं आहेत त्या साधनांच्याद्वारे मायकल फॅरडे हे ते संशोधन पूर्ण करू शकत नाही. काय सांगितलं बघूया. ही हँडेड ही डेव्ही यांनी मायकल फॅरडे यांना काय दिलं बघा, बॅव्हेरियन ग्लास, बहिरगोल भिंग किंवा ग्लास काच दिलेला आहे. विच वॉज यूज इन द लेन्स, आणि त्या काचेचा वापर कुठं होत होतो बघा, लेन्समध्ये, इन टेलिस्कोप दुर्बिणीमध्ये, मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये, आणि काय सांगितलं बघा, अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट, आणि यांना सांगण्यात आलं की ते आता रिव्हर्स करून बघ. बॅव्हेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड. आता पुढच्या पॅसेज मध्ये काय सांगितलंय बघा, बॅव्हेरियन ग्लास कसा बनतो, मॅन्युफॅक्चर म्हणजे काय, कसा बनतो, मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. बहिरगोल भिंग बनण्यासाठी एक अशी गुंतागुंतीची अशी आणि गुप्त अशी प्रक्रिया असते. अँड डेव्ही न्यू दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब. आणि डेव्ही यांना हे पण माहिती होतं की आपल्या प्रयोगशाळेमध्ये जे काही साधनं आहेत त्या साधनांमुळे डेव्ही त्यांचं, म्हणजे मायकल फॅरडे हे त्यांचं संशोधन पूर्ण करू शकत नाही. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. आणि तो ग्लासचा तुकडा, काचेचा तुकडा, एक महत्वपूर्ण गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला होता. बघा विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण काय बघितलं, मायकल फॅरडे यांना
गुरु पाहिजे होता डेवी, पण डेवी यांनी सुरुवातीला त्यांना गुरु म्हणून मार्गदर्शन करण्याचं नाकारलेलं आहे. पण नंतर एक असं काही परिस्थिती आलेली की त्या परिस्थितीमुळे डेवी यांना मायकेल फॅरेडे यांना शिष्य म्हणून स्वीकारावंच लागलं. आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांना एक एक प्रोग्रेस त्यांची एक एक स्टेप बाय स्टेप त्यांची प्रोग्रेस होऊ लागलेली आहे. आणि मायकेल फॅरेडे यांनी जे संशोधन केलं ते मानव जातीसाठी अतिशय कल्याणकारी होतं. आणि त्यामुळे डेवी मायकेल फॅरेडे यांच्यावर ज्वेलस की फील करू लागले किंवा मत्सर करू लागले. आणि त्यातून मग त्यांना एक असाध्य असं टास्क देण्यात आलं. तर त्या टास्कचं काय होतं, मायकेल फॅरेडे ते टास्क कम्प्लीट करू शकतात काही, आपल्याला नेक्स्ट लेक्चर बघायचं. So friends, read the lesson carefully. Thank you.